काही माझ्या बाबतीत काही व्हिडिओ क्लिप विनाकारण आता निवडणूक आलेली. मी काय म्हणजे जागा बघितली, कोणती बघितली? अरे संस्था आहे, तुमचे गोरगरिबाची मुलं शिकतात, तुमचेच पोरं नोकरी लागली काय? कोणत्या नोकरीवाल्याकडून मी एखादा उपाय घेतला ते सांगा. कोणत्या घरवाल्याकडून, घरकुलवाल्याकडून घेतला, विहिरीवाल्याकडून घेतला, स्वच्छवाल्याकडून घेतला, बदल्यात पैसे घेतले हे दाखा. कार्यकर्ते काम करत असताना त्याच्याकडून पैसे खाल्ले ते दाखा. अहो मी तरी 2 एकर जागा घेतली, एमजीओवाल्यानं 100 एकर घेतली, पदवीधरांना 100 एकर घेतली, आत्ता बागरे नाना 5 एकर घेतली, तिथे पिंपळ. अरे अशा अनेक आसपास होईल इतक्या जागा घेतलेल्या पुढ्यांना लय जागा घेतलेल्या. आणि म्हणून शासनाचं जे व्हॅल्युएशन होत, कलेक्टरकडून मी जागा घेतली, कमिशनरनं मला परवानगी दिली, ग्रामपंचायतनं मला परवानगी दिली, सातबाऱ्या संस्थेचं नाव आलं. आपण कुठेतरी आणि मग तुम्ही माझ्या सोबत होते तर असं नाही की मी जागा घेतली. हा मग निवडणूक आली का ब्लॅकमेलिंग करायचं काही मिळालं का तपासायचं. पण आता यांना मी काही देत नाही, यांना वाढला म्हणा का. आणि ज्यांना ज्यांना निवडणुकीला भरायचं तुमच्या आशीर्वादाने सांगतो त्यांना राहून द्यायची, आऊट होऊन द्या. कारण हे काय आहे, तुमच्या सगळ्याच्या भरोश्यावर ब्लॅकमेलिंग करते.